आज पहाटेपासून पंढरपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. सकाळी 7:30 नंतर पावसाच्या हलक्या सरी कोसल्या आणि त्यामुळे काहीसा फटका द्राक्ष आणि केशर आंबा आणि भाजीपाला पिकांना बसण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. तर कोकणामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोली कुडाळ वैभववाडी परिसरात मुसळधार तर कणकवली परिसरात रिमझिम पाऊस झाला आणि या पावसानं काजू तसंच आंबा बागायतदारांची चिंता वाढवली. पुण्यामधल्या खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि अचानक पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची धावपळ उडाली. उकाड्यापासून हैराण झालेल्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं दाणादाण उडवली. संगमेश्वर तालुक्यामध्ये साखरपा परिसरात सोसायटीचा वारा सुटल्यानं अनेक ठिकाणचे पत्रे उडाले. वाऱ्यामुळे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. अनेक ठिकाणी आंब्याची गळ झाली त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. अमरावती जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विजांच्या कडकडाटासह बरसलेल्या वादळी पावसानं नागरिकांची तारंबळ उडाली. मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यामध्ये 4,000 हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालं होतं तर आत्ताच्या पावसामुळे अमरावती वाशिम तसंच बुलडाणा जिल्ह्यातले शेतकरी संकटात सापडले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. बऱ्याच भागामध्ये जोरदार गारा बरसल्या. जिल्ह्यातल्या मोताळा आणि खामगावमध्ये जोरदार पाऊस झाला आणि अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं. नागपूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरासह ग्रामीण भागात बरसला. नागपूर हवामान विभागानं आजही पावसाचा अंदाज दिला. गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि पावसामुळे भाजीपालासह कडधान्याची पिकं सध्या धोक्यात आहेत आणि त्याचबरोबर ऊन पावसाच्या खेळानं साथीचे आजार सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लाल मातीतली कुस्ती म्हणजे